नवऱ्याला संसदेत अलाउड नसतं, कॅन्टीनमध्ये पर्स सांभाळत बसावं लागतं, सुप्रिया सुळेंचा सनसनीत टोला. माझ्या नवऱ्याने भाषण केलेलं चालेल का? संसदेत मी जाणार की माझा नवरा जाणार? नवऱ्याला संसदेत येणं अलाउड नसतं, कॅन्टीनमध्ये पर्स सांभाळत बसावं लागतं, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना सनसनीत टोला आणला. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरोधात सुनेत्रा पवार, अजित पवार यांच्या पत्नीचा सामना रंगणार आहे. आज त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार हे सुनेत्रा पवारांसाठी मैदानात उतरलेले आहेत. ते संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहे. सुप्रिया सुळे यांना पराभव करण्याचे अप्रत्यक्ष आवाहन ते करत आहे. त्याच मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना लक्ष केलेलं आहे. पुण्यातील वडगाव येथील सभेत ते बोलताना त्यांनी कोणाचंही नाव घेतलं नाही, पण त्यांच्या टीकेचा रोग सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्याकडेच होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडलेले आहेत. अजित पवार आणि शरद पवारांचा हात सोडला आणि भाजपची साथ दिली तेव्हापासून दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करतात, टोलेबाजी करतात. त्यातच आता लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले असून बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्धात सुनेत्रा पवार असं सामना रंगण्याची चिन्ह आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. खुद्द अजित पवार हे सुनेत्रा पवार यांच्यासाठी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत, विविध कार्यक्रमांद्वारे जनतेशी संपर्क साधत आहेत. त्या दरम्यान अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना लक्ष करत टीका केली होती. त्याच मुद्द्यावरून प्रत्युत्तर देताना बोलताना सुप्रिया सुळे यांनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे. भारतीय जनता पक्ष पण म्हणतं की सुप्रिया सुले की सबसे बड़ी ताकत मेरी इमानदारी आहे, माझे विरोधक पण मान्य करतात. माझं घर नाही चालत माझ्या खासदारकीवर, कशाला चालायला पाहिजे? आणि मी माझ्या नवऱ्याला सांगितलंय, नवऱ्याचं काय काम इकडे? आमचं लग्न म्हणजे आतिक्या खंडाला, खंडाळ्याच्या खाली नवरा आणि वरती तुम्ही, त्याचं काय इकडे तिकडे? कशाला माझ्या नवऱ्याने? तुम्हाला असं पाहिजे जिथे माझा नवरा येऊन भाषण करेल चालेल का? पार्लमेंटमध्ये नवरा जाणार आहे का मी जाणार आहे? नवऱ्यानी कॅन्टीनमध्ये घे बसायचं, माझा नवरा येत नाही. पण ज्या नवऱ्याला उत्साह आहे ना, त्यांनी यायचं पार्लमेंटमध्ये, बायको आत गेली की कॅन्टीनमध्ये बसायचं पर्स घेऊन. चेष्टा नाही करत, आय एम सिरियस, मी चेष्टा करत नाही आहे. पार्लमेंटमध्ये नोटपॅड लागतो मॅडम, पर्स नाही लागती. मग पर्समध्ये कुठे पैसे देणार हो? तिथे नोटपॅड आणि पेन किंवा आयपॅड लागतो आणि मग पार्लमेंटमध्ये जाता येतं. आणि नवऱ्याला त्या एरियामध्ये तिथे कुठे अलाउड नसतं, कॅन्टीन मे भेटो. मग तुम्हाला कसा पाहिजे खासदार, जो तिथे बोलणारा पाहिजे का नवरा बोलणारा पाहिजे? सदानंद सुळे चालतील का? सदानंद सुळेंना पाठवते, भाषण करतील, द्याल का मला मत? कुणाकडे बघून मत देणार मी का सदानंद सुळे? जाणार कोण तिथे? त्याच्यामुळे विचार करून मतदान करा. कितीही सदानंद सुळेंनी उत्तम भाषण केलं तरी शेवटी पार्लमेंटमध्ये मला जाऊन बोलायचे, विषय मला तिथे जाऊन मांडायचे आणि तिथे लढायचं पण मलाच आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.